हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज रविवार आहे पण रविवारी पण खूप कामं असतात पेंडिंग जे आपली वाट बघत असतात तर रविवारच्या रविवारी मी बेडशीट्स जे आहेत ते चेंज करत असते तर खालच्या रूमपासून मी बेडशीट चेंज करायला सुरुवात केलेली आहे इथे नित्याचे खेळणे असतात ठेवलेले तर ते बेडशीट वगैरे आवरून तिचे खेळणे व्यवस्थित ठेवून दिले ती इथं दिवसभर खेळते त्यानंतर वरती मी माझ्या बेडरूममध्ये आलेली आहे आणि इथली बेडशीट पण मी आता चेंज करत आहे बेडशीट लावायला पण खूप वेळ लागतो तीन बेडरूम असल्यामुळं तीन बेडरूममधलं बेडशीट्स चेंज करून परत व्यवस्थित अप करणं यामध्ये बराचसा वेळ जातो पंधरा ते वीस मिनटं तरी कमीत कमी जातात पण हे काम एक आठवड्याचं करावंच लागतं बेडशीट आठवडाभरात खूप खराब होऊन जातात आणि उन्हाळ्यात स्पेशली कारण खूप धूळ येते आणि रोडवरती जर घर असेल तर खूपच धूळीचा त्रास होतो तर सर आपल्याला ही धूज दिसत नसते पण जेव्हा बेडशीट आपण वॉश करतो तेव्हा ते क्लीन झाल्यानंतर मग आपल्याला फरक कळतो की बेडशीट आधी किती अस्वच्छ होता आणि क्लीन झाल्यानंतर मग त्या कशा आहे तर आता इथं बेडशीट वगैरे मी लावून घेतलेली आहे माझ्या रूमची आणि आता फक्त मुलांच्या रूमची बेडशीट जी आहे ती चेंज करायची आहे पण त्याआधी नित्याची जी उशी आहे ती पण लावून घेतली आणि मुलांच्या रूममध्ये मी आलेली आहे मुलांच्या रूममधला बेड जो आहे तो छोटा आहे म्हणून छोटी बेडशीट घेतली होती पण ती बेडशीट पुरत नाही कारण मुलं बसतात आणि ती बेडशीट बाहेर निघून जाते असं वाटतं की थोडीशी किंग साईज बेडशीटच मागवली असती तर बरं झालं असतं कारण ती थोडंसं मुलं जर यावर बेडवर बसले की ती बेडशीट लगेचच बाहेर निघून जाते म्हणून मग हा फरक मला जाणवला त्यामध्ये तर आता डस्टिंग काल केली नव्हती काल मी डीप क्लिनिंग केलं होतं लिव्हिंग रूमचं तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही चेक करा मी काल पूर्ण हॉलची डीप क्लिनिंग केली होती आणि आज जे आहे ते रोजचं रुटीन म्हणजे रविवारचं रुटीन बेडशीट्स काढून वॉशिंग मशीनला लावणं त्यानंतर रोजच्या ज्या टॉवेल्स असतात त्या देखील रविवारीच मी वॉशिंग मशीनला लावत असते तर हे एक मोठं कामच आहे कारण बेडशीट्स चेंज करून मग त्या वॉशिंग मशीनमध्ये लावायच्या त्यानंतर मग टॉवेल्स लावायचे तर हे दोन लोड मला लावावे लागतात रविवारी कारण इतर दिवशी मग माझे रोजचे कपडे असतात आणि पांढरे कपडे असतात काही मुलांचे स्कूल युनिफॉर्म वगैरे असतात त्यामुळं मग हे काम जे आहे ते फक्त रविवारीच करत असते तर सगळ्यात आधी मी आता टॉवेलचा लोड लावून देते कारण टॉवेल तोपर्यंत सुकून जातात टॉवेल दिवसभरात बऱ्याच वेळा लागतात म्हणून टॉवेलचा लोड आधी लावते आणि नंतर बेडशीट्स लावते आता वरचं काम झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे मी करून घेतला होता जेवण झाली होती मुलांची आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे पंधरा दिवसाची साय मी जमा केली होती कारण मला आता लाडू बनवायचे आहेत माझ्याकडे कंटिन्युअस लाडू लागतात मी आत्ताच किराणा भरला होता तेव्हा शेंगदाण्याचे लाडू बनवले होते ते थोडेसे शिल्लक आहेत पण मला आता चेंज म्हणून थोडंसं बेसनाचे लाडू बनवायचे होते म्हणून ही साई जी आहे ती खूप दिवसाची जमा केलेली आहे तर गावरान गाईचं दूध असल्यामुळे पिवळं तूप जे निघतं ते छान वाटतं आणि टेस्ट पण छान येते तर इथं मी तूप ब लोणी काढून घेत आहे तर तूप मी कशा पद्धतीने बनवते याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे हिंदीमध्ये आहे पण तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने जास्त भांडे न भरवता मी लोणी जे आहे ते काढून घेते आणि मग तूप काढवते तर आता उन्हाळा असल्यामुळे खूपच मेल्ट होत होतं लोणी तर मी फ्रीजमधलं थोडंसं थंड पाणी टाकलं त्यामुळे थोडंसं लोण्याचा गोळा वगैरे बनवून निघाला तर हे लोणी जे आहे ते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतरच मग मी तूप जे आहे ते बनवते नाहीतर मग असा कडवटपणा वाटतो तुपामध्ये म्हणून तूप बनवायच्या आधी लोणी जे आहे ते दोन तीन वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतरच गॅसवरती ठेवायचं तर दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर आता मी गॅसवरती हे जे तूप आहे आता कडून घेणार आहे आ, मी घरीच तूप बनवते कधी 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 क्वचितच मी तूप जे आहे ते विकत आणते संपलं असेल तरच हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस म्हणजे रविवार रविवारचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा खूप मजेत जाऊ देत आता आजचं रुटीन जे आहे ते थोडंसं निवांत होतं काल मी डीप क्लिनिंग केली होती त्यामुळे आज डस्टिंग करायची होती आणि त्यानंतर रविवारची जी कामं असतात म्हणजे लॉन्ड्रीचं रुटीन जे असतं बेडशीट्स वगैरे टॉवेल्स वगैरे लावायच्या होतं तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आज जेवणामध्ये मी मिसळ पाव बनवलं होतं हो संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे तर ती रेसिपी मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोपी आणि इन्स्टंट रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या नित्याचं बघा काय चालू आहे हॅलो हॅलो व्हेरी गुड ती सारखी पाण्यात खेळत असते बाथरूममध्ये जाते पाणी अंगावर घेते नळ सुरू करते पाणी घेते कारण तिला गरमी होत आहे खूपच रोज असल्यामुळे खूप गरम होते आणि वरती आमच्या बेडरूममध्ये तो खूप गरम होतो ए सी लावल्याशिवाय थंड वाटतच नाही खाली थोडंसं थंड असतं थो। हॉल गरम असतो खालची जी देवाची रूम आहे तीच फक्त थंड असते बाकी सगळीकडे उकडते खूप खूप ऊन पडायला लागलेली आहे त्यामुळे खूप गरमी पण होत आहे तर आता मी वर आलेली आहे दोन वाजलेले आहेत तर आता मी थोडंसं आराम करणार आहे आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळच्या रुटीनमध्ये भेटेल तर चला बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं बासमती राईस जो आहे तो धुवून ठेवलेला आहे त्यानंतर तीन कांदे उभे कट करून घेतलेत तीन मिडियम साईजचे टोमॅटो कट केलेत तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या कट केल्यात आणि अद्रक लसणची पेस्ट घेतली कोथिंबीर घेतली आणि इथं एक किलो चिकन जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता मी बिर्याणी बनवणार आहे खूप इन्स्टंट अशी बिर्याणी आहे कुकरमध्येच बनवणार आहे तर जास्त वेळ पण नाही लागणार तर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाच्या जागी तुपाचा देखील वापर करू शकता आणि तेलामध्ये मी घातलेलं आहे सगळे खडे मसाले तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे तर हे सगळं आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आणि त्यानंतर तीन जे कांदे उभे चिरले होते ते घालणार आणि या कांद्यांना आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतायचं आहे तीन कांदे जे आहेत ते उभे चिरायचे उभे चिरल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून उभे चिरायचे बारीक चिरायचे नाही आता कांदे छान लालसर झाल्यानंतर यामध्ये मी अद्रक लसणची पेस्ट जी कुटून घेतली होती ती घातली तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि यांना छान मी आता परतून घेणार आहे आता सगळं परतल्यानंतर व्यवस्थित आता आपण मसाले घालून घेऊया इथे मी एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट त्यानंतर बिर्याणी मसाला घातलेला आहे दोन चमचे तुम्ही चिकन बिर्याणी मसाला किंवा शाही बिर्याणी मसाला कुठलाही वापरू शकता तर इथं सगळा मसाला एक जीव करून घेतला आहे त्यानंतर तीन मिडियम साईजचे टोमॅटो जे मी बारीक चिरले होते म्हणजे असे उभेच चिरले होते तर ते घातलेले आहेत आणि यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या चवीच्यानुसार घालू शकता आता प्रत्येकाला आपल्या घरच्यांचा चवीचा अंदाज असतो त्यानुसार मी मीठ घातलेला आहे त्यानंतर एक किलो चिकन जे आहे ते घालून घ्यायचे आणि याला छान आपल्याला परतायचं आहे अशा प्रकारे परतायचं म्हणजे सगळा मसाला जो आहे तो एकजीव झाला पाहिजे त्यामुळे सारखं आपल्याला हे चिकन जे आहे ते या मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत एक, एक सारखं परतून घ्यायचं एक आहे एकदा छान फ्राय झालं की मग त्याला आपल्याला दहा मिनटासाठी वाफेवरती शिजवायचं आहे कारण यामध्ये आपण पाणी घालायचं नाही वाफेवरतीच हे चिकन जे आहे ते छान शिजून येतं त्यामुळे आता हे परतल्यानंतर व्यवस्थित एक झाकण लावून आपण दहा मिनटं एक वाफ येऊ द्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय की चिकन जे जी आहे पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि चिकन थोडंसं पांढरं झालं आहे म्हणजे बरंचसं कूक झालेलं आहे पण तरी पण आपल्याला अजून याला परतून परत एकदा पाच ते सात मिनटं अजून एकदा झाकण लावून परत शिजवायचं आहे त्यामुळे परत एकदा मी झाकण ठेवून दिलं आणि पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकन आता व्यवस्थित शिजलेलं आहे पूर्ण शिजवायचं नाही पण भरपूर शिजलं तर मग त्याची बिर्याणी जी आहे ती छान लागते नाही तर चिकन जे आहे ते कच्चं लागतं म्हणून आपल्याला आधी वाफेवरती चिकन शिजवायचं आणि मग बासमती राईस जो आपण धुवून ठेवला होता तो घालायचा आणि छान या चिकनसोबत मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केला व्यवस्थित तर मग तो छान टेस्ट वाटते तांदळाची नाहीतर मग ती तांदूळ एका साईडला जातात आणि चिकन एका साईडला म्हणून तांदूळ व्यवस्थित आधी ता चिकनसोबत फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी घालायचं पाणी एवढंच घालायचं ज जितकं की चिकन त्यामध्ये बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता तीन शिट्टा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बिर्याणी जी आहे ती परफेक्ट आपली कुक झालेली आहे चिकट झाली नाही मस्त मोकळी मोकळी आपली बिर्याणी जी आहे ती शि शिजलेली आहे आणि आपलं जे चिकन आहे ते आपण ऑलरेडी सिक्स्टी पर्सेंट शिजवून घेतलं होतं त्यामुळे जे जी उरलेलं चिकन होतं ते व्यवस्थित आता शिजलेलं आहे आणि आता सगळ्यांची ताटं जी आहेत ती मी वाढून घेतलेली आहेत कैरी जी आहे ती आमच्या झाडालाच आलेली होती आणि आता आय पी एल सुरू झालेला आहे त्यामुळे टी व्ही समोर बसून सगळे रात्रीचं जेवण जे आहे ते करत आहेत मा तर आय पी एलचं मॅच कोण कोण बघतं कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा मुलांना तर माझ्या कंट्रोलच होत नाही आय पी एल मॅच बघितल्या ते बिर्याणी आहे ना ते काय रॉ मँगो कैरी ओके मॅंगो खा आणि जेवण झाल्यानंतर फ्रीजमध्ये हे आईस्क्रीमचे कोण होते ते खात होतो आम्ही कारण असं स्पायसी जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावं असं वाटतं दोन वर्ष कोरोना काळामध्ये आम्ही आईस्क्रीम अजिबात खाल्ली नव्हती पण आता काही कंट्रोल होत नाही कोरोनाचं सावट आता दूर झालेलं आहे आपल्यावरून त्यामुळे आता आईस्क्रीम खायला आम्ही हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि आता सगळेजणं आईस्क्रीमचा आनंद घेत होते कोणती आणि डॅडी आवडली का तुला वाव यम्मी आहे का सो फ्रेंड्स so हे होतं माझं रविवारचा रुटीन व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय